फ्रेंड्स, मी संजना आज तुम्हाला पेडी फिश फ्राय करून दाखवणार आहे ग्रीन मसाल्यामध्ये। त्यासाठी मी इथे पेडी फिश अगदी स्वच्छ धुवून क्लीन करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे हळद, मीठ, रवा, तांदळाचं पीठ, तेल, एक लिंबू, आल्याचा तुकडा, 10 लसणीच्या पाकळ्या, 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर। फिशला मॅरिनेट करूया सॉल्ट लावून। सॉल्ट लावून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। फिशला मीठ लावून आता साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण मसाला रेडी करूया। 5 हिरव्या मिरच्या, 10 लसणीच्या पाकळ्या, आलाचा तुकडा, थोडी कोथिंबीर, 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून मीठ। अगदी थोडं पाणी घालून पेस्ट वाटून घेऊया। मसाला वाटून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। पाणी जास्त नाही घालायचंय, असं थिक वाटून घ्यायचं आहे। एका प्लेटमध्ये किती लागेल तितका आपण पेस्ट काढून घेऊया। आता यामध्ये लिंबू पिळूया। इथे मी 1/2 लिंबूचा वापर केलेला आहे। फिशची क्वांटिटी किती आहे आणि मसाला किती वापरतोय तेवढा आपण घ्यायचा आहे। आता यामध्ये मॅरिनेट केलेले फिश घालून घेऊया। आता हा मसाला आपण फिशला सगळीकडे लावून घेऊया। असं फिशच्या आतमध्ये पण आपण लावून घ्यायचं मसाला। फिशला व्यवस्थित आपण मसाला लावून घेतलेला आहे। एका प्लेटमध्ये थोडा बारीक रवा, थोडस तांदळाचं पीठ, हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एक पॅन तापत ठेवलेलं आहे, त्यावर थोडं तेल घालून घेऊया। आता हा आपण मसाला लावलेला फिश यामध्ये घोळून घेऊया आणि तव्यावर घालूया। सगळे फिश मी घालून घेतलेले आहेत पॅनवर। थोडस वरून ऑइल घालूया आणि मीडियम फ्लेमवर ठेवून झाकण ठेवूया। 2-3 मिनिटं झालेली आहेत, ओपन करून बघूया। फिश शिजलेला आहे वरून छान, टर्न करून घेऊया। आता ओपन ठेवून पाठच्या साईडनी पण छान क्रिस्पी भाजून घेऊया। फिश आपले छान क्रिस्पी रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। उलटून पालटून आपण छान भाजून घेतलेले आहेत। काढून आता प्लेटमध्ये काढून दाखवते। फ्रेंड्स, आपले क्रिस्पी पेडी फ्राय रेडी झालेले आहेत ग्रीन मसाल्यामध्ये। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडली तर लाईक करा आणि जे नवीन पाहणारे आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका।